ज्ञान प्रबोधिनीची ही जी पुण्याची शाळा आहे ही काही केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण देणारी शाळा नव्हे. काय देशापुढचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्ते निर्माण करणारा हा एक कारखाना आहे. ज्ञानप्रबोधिनीची सुरुवात 1962 साली झाली. त्यावेळेला देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि देश आता आपल्याच लोकांना चालवायचा होता. इंग्रज देश सोडून गेले होते आणि आता आपलीच माणसं राज्यकर्ते बनलेले होते. पण शतकांनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि त्यामुळे देश चालवायचा कसा हे आपल्याला माहिती नव्हतं आणि त्यामुळे देश चालवणारी देशापुढचे प्रश्न सोडवणारी माणसं ही अभावानेच सापडत होती. देशापुढचे प्रश्न सोडवणारे कार्यकर्ते निर्माण करणं नेते निर्माण करणं हे आपल्या देशापुढचं त्यावेळचं सर्वात मोठं चॅलेंज होत. 1962 साली ज्ञानप्रबोधिनीच्या या प्रयोगाला सुरुवात झाली आणि 1969 साली ज्ञानप्रबोधिनी प्रशालेला सुरुवात झाली. आता देशासाठी काम करणारे माणसं घडवायची म्हटलं की त्यांना सगळ्यांना देशापुढचे प्रश्न कळले पाहिजेत, समाजाविषयी आपुलकी निर्माण व्हायला पाहिजे, हा समाज कळला पाहिजे. आणि त्यामुळे ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतल्या सगळ्या उपक्रमाची रचनाच अशी केली आहे की त्यांना आपला देश समजेल. आणि म्हणून इथले विद्यार्थी ग्रामीण भागात जातात, ग्रामीण भागाचा अभ्यास करतात, ग्रामीण भागातल्या लोकांबरोबर राहतात, गरिबी काय असते, शेतीचे प्रश्न काय असतात, पाणी प्रश्न काय असतं, महिलांचे प्रश्न काय असतात हे तिथे जाऊन जवळून समजून घेतात. त्यांच्यासाठी परिस्थिती ज्ञानाचा तास असतो. त्यामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या घटना काय काय घडत आहेत, त्याचा अर्थ काय लावायचा, त्या घटनांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघायचं याचं ज्ञान त्या तासिकांना मिळतं. मुलं स्वतः वस्त्यांमध्ये जाऊन काम करतात. वस्त्यांमधली राहणाऱ्या लोकांची मानसिकता काय असते, तिथले प्रश्न काय आहेत, असं पुन्हा एकदा ते जवळून तिथे जाऊन समजून घेतात. 9वी-10वीतल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उद्दिष्ट गट असा एक उपक्रम आहे. त्यामुळे हे विद्यार्थी हे देशप्रश्नांचा अभ्यास करतात. मग त्याच्यामध्ये ऊर्जा प्रश्न असेल, पर्यावरण हा विषय आहे, राष्ट्रीय एकात्मता हा विषय आहे, पत्रकारिता हा विषय आहे, असे 7-8 प्रकारचे विषय विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. त्यातला एक विषय घेऊन विद्यार्थी त्या प्रश्नाचा जरा सखोल असा अभ्यास करतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की एखादा प्रश्न सोडवायचा म्हणजे काय काय करायला लागतं, किती कष्ट करायला लागतात, त्यासाठी तळमळ काय लागते, प्रश्नाचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, प्रश्न सोडवण्यासाठी काय काय करायला लागतं, असं थेट जे त्या देशप्रश्नावरती काम करतायत अशा सगळ्या लोकांबरोबर ते अभ्यास करतात, काम करतात. म्हणजे असे काही प्रबोधित हे उपक्रम आहेत की ज्यातनं परिस्थितीचं ज्ञान होतं, देशाचं ज्ञान होतं, आपल्या देशासाठी काही करण्याची उर्मी यातनं निर्माण होते. आणि म्हणून ज्ञानप्रबोधिनीची प्रशाला ही सर्वात पहिल्यांदा कशासाठी, तर आपल्या देशापुढचे प्रश्न सोडवणारे कार्यकर्ते नेते निर्माण व्हावे यासाठी. पण असे जर का कार्यकर्ते नेते निर्माण व्हायचे असेल, आपल्याला हवे असतील, तर ते यासाठी सर्वात चांगलं सॅम्पल कोणतं, सर्वात चांगला गट कोणता, तो बुद्धिमान विद्यार्थ्यांचा. आणि म्हणून कैलास असे आप्पासाहेब पेंडसे ज्यांनी ज्ञानप्रबोधिनीची सुरुवात केली
त्यांनी या शाळेची निर्मिती करताना असा विचार केला की आपल्या कामाची सुरुवात बुद्धिमान विद्यार्थ्यांपासून करूया. बुद्धिमान विद्यार्थी हे जटिल प्रश्न समजून घेऊ शकतात, त्याच्यावरती विचार करू शकतात, त्याच्यावरती तोडगा काढायला त्यांची बुद्धिमत्ता उपयोगी पडते आणि म्हणून बुद्धिमान विद्यार्थ्यांपासून सुरुवात करूया या उद्देशानं ज्ञानप्रवीणच्या पुण्याची शाळा ही बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठीची शाळा असं त्याचं स्वरूप आहे. देशापुढचे प्रश्न सोडवणारे कार्यकर्ते नेते निर्माण व्हायचं असेल तर ते प्रश्न जटिल आहेत, सोडवायला सोपे नाहीये आणि त्यामुळे ते समजून उमजून त्याच्यावरती काम करायचं असेल तर बुद्धिमत्ता आवश्यक आहे असं एक हायपोथेसिस डोळ्यासमोर ठेवून ज्ञानप्रवीणचे संचालक कैलासवासी आप्पासाहेब पेंडसे यांनी या शाळेला सुरुवात केली आणि त्यामुळे 1969 सालापासूनच या बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, देशप्रश्नांविषयी जाण निर्माण व्हावी यासाठी मुद्दाम प्रयत्न केले जातात आणि बुद्धिमान विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्यासाठीची आवश्यक अशी शिक्षण पद्धती ही इथे राबवली जाते. ज्ञानप्रवीण प्रशालेचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ही एक प्रयोगशील अशी शाळा आहे आणि चांगलं शिक्षण जर का द्यायचं असेल तर केवळ पाश्चात्यांचं अंधानुकरण करून चालणार नाही तर भारतीय शिक्षण पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे आणि भारतीय शिक्षण पद्धतीचा विकास व्हायला हवा असेल तर त्याच्यासाठी भारतामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प्रयोग केले पाहिजेत. शाळांमध्ये शिक्षण कसं दिलं पाहिजे याचे वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत, त्यातनं भारतीय शिक्षण पद्धतीचा विकास होईल असं प्रबोधिनीला विश्वास वाटतो आणि म्हणून ज्ञानप्रवीणची ही प्रशाला ही एक प्रयोगशील अशी प्रशाला सुद्धा आहे. शिक्षणातले वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग इथे केले जातात आणि त्यातून निघणारे निष्कर्ष हे अन्य प्रशालांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा ज्ञानप्रबोधिनी ही शैक्षणिक उपक्रम संशोधिकेद्वारे हे करत असते आणि त्यामुळे ज्ञानप्रबोधिनीची प्रशाला ही एक प्रयोगशाळा सुद्धा आहे.